सध्या 125 रुपये किलो चाललेत कांदे. पहिले से बहुत महंगा आहे, 100 रुपये किलो हो गए. अभी 150 रुपये म्हणत तर गिराईक इथं हात लावत नाही, उभं राहत नाही. गिराईक नाही, 100 रुपये किलो नाही. बारी बारी किती आहे छोटा छोटा. आम्ही जिथे 2-2 किलो आणतो तिथे अर्धाच किलो आणतो. आता कळते आम्ही क्या एक डालने के बजाय आधा डालते हो. दो के बदले एक कांदा डालने का और क्या. खाने का थोडे बंद करेंगे, कैसा भी मिलेगा भाव में वो तो लेना ही पड़ता है ना. नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे हॅलो मुंबईच्या नवीन एपिसोडमध्ये. हॅलो मुंबई, या सेगमेंटमध्ये मी आज बोलणार आहे कांद्यांविषयी. तुम्हाला माहिती आहे की कांद्यांचे भाव हे गगनाला भिडले आहेत. सध्या मी आहे मुलुंड मार्केटमध्ये आणि इथला मी तुम्हाला आखो देखा हाल दाखवणार आहे. असं मी सांगितलं, आत्ता मी आहे मुलुंड भाजी मार्केट इथे आणि तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळते. पण इथे तुम्हाला एकच गोष्ट दिसणार नाही, ते म्हणजे कांदे. कुठे कांद्यांचे भाव हे 100 रुपये किलोने विकले जात आहेत, तर कुठे 110 आणि 120. पण इथे तुम्हाला फार क्वचित ठिकाणी कांदे पाहायला मिळते. आपण पाहू शकता की हे जे कांदे इथे आहेत ते फारच बिकट परिस्थितीतले आहेत. खराब कांदे आहेत पण तरीसुद्धा महागाईमुळे लोक त्यातून निवडून सुद्धा चांगले कांदे घेण्याचा प्रयत्न करतात. तसं आपण पाहिलं की मुलुंड भाजी मार्केटमध्ये कांदे फारच क्वचित ठिकाणी पाहायला मिळतात आणि जे आपण पाहिले ते चांगले नाही आहेत, पण तरीसुद्धा लोक महागाईमुळे ते विकत घेण्याचा प्रयत्न करतात, विकत घेत आहेत. या परिस्थितीमध्ये कांद्याचा भाव वाढल्यामुळे ग्राहकांना तर फटका बसलाच आहे, पण तो फटका विक्रेत्यांना सुद्धा पडला आहे. आम्ही बातचीत केली काही विक्रेत्यांशी आणि काही ग्राहकांशी की त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा बजेट जो आहे तो कशाप्रकारे गोलमडलेला आहे आणि ते कशाप्रकारे कांद्याचा वापर करत आहेत आणि कांदा नेमका कितीला विकला जातो आहे आणि कसा विकला जातो आहे, पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे. कांद्यांचे भाव आता किती आहे, तुम्हाला कितीला विकत घ्यावे लागतात. 130 रुपये किलो. सध्या 125 रुपये किलो चाललेत कांदे. ते सुद्धा 80 रुपयाले आहेत, तर अगदीच बारीक आहेत. पहिले से बहुत महंगा आहे, 100 रुपये किलो हो गए. अभी 100 रुपये प्रमाणे किलो कांदा चाललाय. म्हणजे ज्याची किंमत मार्केटमध्ये 20 रुपये किंवा 18 रुपये होलसेल मार्केटमध्ये, तिथे हा 100 रुपयाने चाललाय. नाही ना गिराईक नाही, 100 रुपये किलो नाही. बारी बारी किती आहे छोटा छोटा. गिराईक ओरडते, एक डबला कांदा आहे. अर्धा सडका निघतोय, 2 दिवस झाले काही धंदा पाणी नाही. एका गोणी मागे 5 किलो तरी खराब निघतात, त्याच्यामध्ये ओले कांदे निघतात सडके. आता कांदा आम्हाला आलाय 110 रुपयानी, तर आम्ही ओपतो 120 रुपये. आणि जुना कांदा ह्याला आलाय 130 रुपयानी, तर 150 रुपये म्हणत तर गिराईक इथं हात लावत नाही, उभं राहत नाही. मॅनेज कसं करताय माझा कांदा महाग? काय करायचं, आता खायला पाहिजे ना. नाही कितलं तर मग जेवणामध्ये लागणार का? मॅरेज म्हणजे आम्हाला आता 130 रुपयाने परवडतच नाहीयेत, त्याच्यामुळे पाव किलो अर्धा किलो असा नेहमीचा व्यवहार आम्ही असं करतात. आपला अर्धा किलो पाकोड रोजच नेणारी येते, आपला अर्धा किलो पाव किलो नेतात. ज्याला जरूर आहे त्याला, ज्याला जरूर नाही ते म्हणतात एवढं महाग, एवढं महाग तुम्ही इतकाय, तुम्हाला व्यापारी घ्या एवढं महाग देतात. म्हणजे तुम्हाला बिल दाखवू का? काय करणार, आम्ही जिथे 2-2 किलो आणतो तिथे अर्धाच किलो आणतो. आता आमच्याकडे तर दिवसभराच्या जवळजवळ 1/4 किलोपेक्षा जास्त कांदे खाल्ले जातात भाजीमध्ये. मग कसं परवडणार मध्यमवर्गीय लोकांना? कळते आम्ही क्या एक डालने के बजाय आधा डालते हो. और क्या करेंगे, क्या मॅनेज करेंगे. खाने का थोडे बंद करेंगे, कैसा भी मिलेगा भाव में वो तो लेना ही पड़ता है ना. कांदे के जो कीमत जो पहले थी अभी के फर्क डबल का फर्क पड़ गया है. इससे घर के बजट में फर्क पड़ जाता है. जो इंसान पहले जो 2 किलो 2.5 किलो लेता था, आज वही आधे से 1 किलो पे आ गया. नहीं परवड़ेगा, पहले 2.5 किलो लेता था वही भाव में 1 किलो मिल रहा है. 2 के बदले 1 कांदा डालने का और क्या. बजट तो ऐसे करना ही पड़ेगा, कांदा के बगैर चलेगा नहीं. कम करते और क्या करेंगे. देखो कैसा है क्वालिटी, देखो आप. कांदा वापरतो पण कमी प्रमाणात, जिथे 1 घालायचा तिथे 1/2 घालतो कांदा. आणि लसणीचं प्रमाण जास्त आहे, पण लसूण पण महाग आहे. तरी लसूण परवडतो, कांदा परवडत नाही.